महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार उद्या एक वर्ष पूर्ण करत आहे। मी मालेगाव आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या वतीने, शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपण बघितलं असेल की करोनाचं मोठं संकट असताना सुद्धा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, नागरिकांना विश्वासात घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सूक्ष्म नियोजन करून करोनाचा मुकाबला त्या ठिकाणी आपल्या सगळ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी केला आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला यश सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे। करोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र शासन आर्थिक संकटात असताना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 30.5 लाख शेतकरी बांधवांचे 19,500 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं एक पुण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे। आपण बघितलं असेल की अवकाळी पाऊस आणि सततच्या पावसामुळे ज्या काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्यासाठी सुद्धा 6 ते 7 हजार कोटी रुपये शेतकरी बांधवांच्यासाठी आणि इतर विकास कामांच्यासाठी असं 10 हजार कोटी रुपयाचं विकास पॅकेज घोषित केलं आणि साधारणतः पहिला टप्पा 2.5-3 हजार कोटी रुपयाचा शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग सुद्धा झालेला आहे। पाटील अनेक वर्षांचा जर आपण माहिती घेतली तर कापूस असेल, धान असेल, मका असेल याचं विक्रमी खरेदी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आपण बघितलं असेल की खावटी कर्ज पाठीमागच्या काळातलं जे आदिवासी बांधवांच्या डोक्यावर सततची टांगती तलवार होती ते माफ करण्याचा निर्णय केला आणि नवीन अनुदान स्वरूप आदिवासी बांधवांना खावटीच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे। आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या माध्यमातून साधारणतः महाराष्ट्राच्या 2.5 लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींच्या मालमत्ता करामध्ये सूट देण्याचा निर्णय केला। आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्याही माध्यमातून अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो।